नाशिकमध्ये गणेशोत्सवावर सोनसाखळी चोरट्यांचं सावट निर्माण झालंय. कारण काही तासातच पंचवटी, तारावारा नगर, मुंबई नाका इथं 3 सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्यात. त्यामुळे भाविकांमध्ये सुद्धा भीतीचं वातावरण पसरलंय. याआधी सुद्धा परिसरात चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. पोलिसांच्या कडक बंदोबस्ताचा चोरांवर काहीही परिणाम होत नसल्याचं दिसतंय. त्यामुळे पोलिसांसमोर सोनसाखळी चोरांना पकडणं आव्हानात्मक ठरलं. हाँ, हरतालिका के सुबह 7-7:30 बजे के बीच हरतालिका का वो शंकर जी विसर्जन करने जा रहे थे. हमारी 2 बहुएं थी साथ में, मेरी समधन भी साथ में थी. वो लड़के नीचे से आए, जोर से मार के खींच के लेके गए. मंगलसूत्र था, 5 तोले का मंगलसूत्र था. तो ऐसे ही ढका हुआ था, यानी ऐसा भी चलो खुला बिला था तो ढका हुआ था. वो कहाँ से आए लड़के, नीचे से ही आए और ऐसे इतनी जोर से लेके भाग गए कि कुछ 5 मिनट में समझ भी नहीं आया कि क्या हो गया क्या नहीं हुआ. नाशिक शहरात आज सकाळी चेन स्नॅचिंगच्या 2 घटना अद्यापर्यंत रजिस्टर आहेत. त्यामध्ये एक मुंबई नाका आणि पंचवटी हद्दीमध्ये असे 2 प्रकार घडलेले आहेत. आमची कालपासून पूर्वतयारी संपूर्ण झालेली होती, परंतु गुन्हेगारांनी अशा प्रकारच्या घटना करण्यामध्ये सकाळी जो पिरियड आहे त्यामध्ये त्यांना टाईम मिळालेला आहे. आमच्याकडे त्याबद्दलचा तपास आमचा चालू आहे. पर्यंत 33% टोटल माल रिकव्हरी पण आहे. मुद्देमालसुद्धा आम्ही चांगल्या प्रकारे रिकव्हर केलेला आहे आणि अशा गुन्हेगारांना कसा छडा लावायचा त्याबद्दल आम्ही प्रयत्न करतो.